हरि ओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या युट्यूब चॅनलवर. ग्रहांचा खेळ आणि राशींचा मेळ या विशेष कार्यक्रमामध्ये मी कर्क राशींच्या मंडळींसाठी या महिन्याचं ग्रह परिवर्तनाचे योग आणि राशी भविष्य घेऊन आलेलो आहे. या महिन्यामध्ये कुठले ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाणार आहेत, कुठले ग्रह अंशात्मक युती करणार आहेत, त्याच पद्धतीने कुठले ग्रह वक्री होणार आहेत, या सर्व गोष्टींचा उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया ग्रह गोचर भ्रमण, अर्थात ग्रहांचे एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होण्याचे परिणाम. सूर्य हा ग्रह वृश्चिक राशीमधून 15 डिसेंबर रोजी धनु राशीमध्ये जाणार आहे. आपल्या राशीप्रमाणे पंचम स्थानातून षष्ठ स्थानामध्ये हा राहणार आहे. मंगळ हा ग्रह 24 डिसेंबर रोजी मीन राशीतून मेष राशीमध्ये जाणार आहे. सूर्याप्रमाणेच बुध हा ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीमध्ये अर्थात आपल्या पंचम स्थानातून षष्ठ स्थानामध्ये गमन करणार आहे 17 डिसेंबर रोजी. गुरु या संपूर्ण महिन्यामध्ये किंबहुना 5 एप्रिल पर्यंत मकर राशीमध्ये राहणार आहे. आपल्या राशीप्रमाणे आपल्या सप्तम स्थानामध्ये राहणार आहे आणि सुरुवातीपासूनच त्या राशीमध्ये असणारा शनी आहे हा सुद्धा आपल्या सप्तमामध्ये असणार आहे. आपल्या सप्तम स्थानामध्ये शनी आणि गुरु यांची 21 ते 24 डिसेंबर या कालावधीसाठी अंशात्मक युती होणार आहे. त्याचेही काय परिणाम होतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. 10 डिसेंबर रोजी शुक्र हा ग्रह स्वतःच्या तुला राशीमधून वृश्चिक राशीमध्ये जाणार आहे. आपल्या चतुर्थ स्थानातून हा पंचमामध्ये भ्रमण करणार आहे. राहू हा ग्रह वृषभ राशीमध्ये राहणार आहे, आपल्या एकादश स्थानामध्ये राहणार आहे. तर केतू हा ग्रह वृश्चिक राशीमध्ये वक्रीच राहणार आहे, आपल्या पंचम स्थानामध्ये राहणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी युरेनस अर्थात हर्षल हा ग्रह मेषमध्ये वक्री झाला होता, तर या संपूर्ण महिन्यासाठी वक्री राहणार आहे, आपल्या दशमामध्ये तो राहणार आहे. तर कुंभ राशीमधील नेपच्यून हा ग्रह आपल्या अष्टमामध्ये राहणार आहे. मित्रांनो, 14 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण होत आहे अमावस्याच्या दरम्यान, परंतु ते भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने कुठलेही नियम कुणालाही पाळण्याची आवश्यकता नाही. राशीप्रमाणे वृश्चिक राशीमध्ये अर्थात आपल्या पंचम स्थानामध्ये ते होणार आहे, त्यामुळे आपण उपासनेच्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने या ग्रहणाचा आणि या काळाचा फळ प्राप्त करून घेऊ शकता, परंतु नियम मात्र कुठले पाळण्याची आवश्यकता नाही. आपण आता क्रमाक्रमाने पाहूया की या राशी परिवर्तनाचे कर्क राशीवरती आणि कर्क राशीच्या मंडळीवरती कशा पद्धतीने परिणाम होतात. मित्रांनो, चंद्र हा आपल्या राशीचा मालक आहे आणि संपूर्ण 12 राशीमध्ये चंद्राला मिळालेली एकमेव रास आहे. जलतत्वाची रास आहे कर्क अर्थात खेकडा, हे आपल्या राशीचं प्रतीक आहे. त्या अनुषंगाने तो सुद्धा जलतत्वामध्ये किंवा जलाशयामध्ये राहणारा प्राणी आहे. चंचलता हा जलाचा गुण असतो, त्या अनुषंगानं पटापट निर्णय घेणं किंवा आळशीपणा दूर करणं आणि जे वाटतं ते मनामध्ये न ठेवता जे समोरच्याला काहीही वाटो ते बोलत जाणं हा आपल्या राशीचा स्वभाव वैशिष्ट्य किंवा स्वभाव गुण आहे. आणि त्या अनुषंगानं काही काही वेळेला आपल्याला फटकळपणा किंवा फटकळ स्वभावाचा माणूस असंही म्हटलं जातं. आपल्या राशीप्रमाणे आपला आत्मविश्वास हा नेहमी स्थिर राहणारा असतो आणि त्याचा त्रास आपल्या स्पर्धकांना होत असतो. याही महिन्यामध्ये ज्ञानाच्या आधारावरती स्थिर असणारा आत्मविश्वास हे आपल्या राशीचं हे खूप मोठं गुपित आणि गुढ राहणार आहे. मित्रांनो, या महिन्यामध्ये जर आपण नोकरी परिवर्तनाचे योग करत असाल किंवा नोकरी पेशामध्ये बदलाचे योग करत असाल, स्थान बदलाचे योग करत असाल, तर या महिन्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ राहणार आहे. निरीक्षण क्षमता आपली वाढवा आणि निरीक्षणावरती विश्वास ठेवून योग्य तो निर्णय घ्या. शैक्षणिक दृष्ट्या किंवा शिक्षणाच्या संदर्भात जर कुणाची नोकरी व्यवसाय असेल, कुणी शिक्षक मंडळी असतील, प्रोफेसर्स असतील किंवा कुणाचे काही प्रायव्हेट क्लासेस असतील, तर त्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत लाभाचा आणि योग्य पद्धतीने ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये पराक्रम वाढवणारा हा महिना ठरणार आहे. कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही वेळेचीच करावी लागणार आहे आणि वेळेचं चीज देणारा हा महिना ठरेल. ऑइल फील्डमध्ये कार्यरत मंडळी असतील, ट्रान्सपोर्ट मध्ये कार्यरत मंडळी असतील, टेक्नॉलॉजी मध्ये कार्यरत मंडळी असतील, त्यांना सुद्धा नवीन साधन संपत्तीचा लाभ या महिन्यामध्ये होऊ शकतो. परिवर्तनाचे योग या महिन्यामध्ये दिसत आहेत. दूरदर्शी राहून निर्णय घ्या. छोट्या छोट्या काळाचे लाभ हे त्याग करा. आणि जर कोणी समोरची मंडळी आपणाला प्रलोभन देत असतील तर त्यापासूनही आपण दूर राहा, त्यातून कुठल्याही पद्धतीने धोका प्राप्त होऊ शकतो. मात्र
काही बाबतीमध्ये अचानक धनप्राप्तीचे योग या महिन्यामध्ये लाभत आहेत. आकस्मिक धनलाभ देणारा काळ हा 17 ते 18 डिसेंबरच्या नंतर उत्पन्न होऊ शकतो. आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीला निश्चितपणे फल देणारा काळ हा या महिन्यात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कर्क राशीचे वक्का मंडळी आहेत, त्यांचं सामाजिक जीवनामध्ये प्रभाव लाभू शकतो. आपली जी वाणी आहे ही अत्यंत प्रभावी होऊ शकते. आपल्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवू शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याचा हा काळ नाहीये, त्यामुळे थोडस शांत राहणं या महिन्यासाठी आपल्याला लाभाचं ठरणार आहे. आर्थिक वृद्धी ही स्थिर राहणार आहे, मात्र कार्यासाठी आपली धावपळ ही वाढणार आहे. त्याचे अनुकूल परिणाम सुद्धा या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतात. अद्भुत फळ देणारा असा हा महिना राहणार आहे. शेअर मार्केटमध्ये जर कोणी कार्यरत मंडळी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा स्टेबिलिटी घेऊन येणारा, स्थिरता घेऊन येणारा हा महिना राहणार आहे आणि त्याचं उचित पद्धतीने फळ या महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मित्रांनो, या महिन्यामध्ये आपल्या महत्वाकांक्षेवरती आपल्याला नियंत्रण थोड्या प्रमाणामध्ये घ्यावं लागणार आहे. जी सत्य परिस्थिती आहे, जी हातामध्ये असणारी परिस्थिती आहे, तिला पाहून आपण निर्णय घ्या, त्याचं उचित फळ प्राप्त होऊ शकतं. मित्रमंडळी असतील किंवा लहान मोठी भावंड असतील, त्यांचा सहयोग आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतो. सहयोगातूनच सफलता आणि सहयोगातूनच कार्यसिद्धता हे या महिन्याचं मूल मंत्र ठरणार आहे. सुविधेमुळे सुख प्राप्त होऊ शकतं आणि या सुविधा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतात आणि त्यातून जे सौख्य प्राप्त होतं त्याचा उचित लाभ आपल्या शरीर प्रकृतीवरती आणि मानसिक स्थितीवरती होत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सोयी सुविधांवरती काही प्रमाणामध्ये खर्च करावा लागू शकतो. आईसोबतचे जे निर्णय असतील किंवा आईसोबतचे जे नाते असतील ते स्टेबल राहणार आहेत, अनुकूल राहणार आहेत. फॅशन किंवा टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये, फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत मंडळी असतील, इंटेरियर आर्टिस्ट मंडळी असतील, त्यांच्यासाठी हा काळ लाभाचा ठरणार आहे. बिन गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहणार आहे, मात्र ठराविक प्रमाणामध्ये स्टेप बाय स्टेप गुंतवणूक करावी, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जर स्पर्धा परीक्षेसाठी कार्यरत मंडळी असतील किंवा विद्यार्थी मित्र असतील, त्यांना मेहनत घेण्याचा हा काळ ठरणार आहे आणि त्या स्पर्धा परीक्षेमधून उचित फळ किंवा उचित निर्णय देणारा काळ हा लाभू शकतो. मात्र त्याच वेळी खूप प्रलंबित काळासाठी, खूप वेळापूर्वी आपण काही परीक्षा दिलेल्या असतील तर त्याचे निर्णय येण्याचा हा काळ सुद्धा या महिन्यामध्ये दिसत आहे. जीवन स्तर बदलणारा हा महिना आपला दिसत आहे. आपल्या जे काही कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये गुप्तता ठेवणं हे लाभाचं ठरणार आहे. स्वतःला अपडेट आपण करत राहा, त्याचं उचित फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कार्यामध्ये व्याप्ती वाढवणारा हा काळ ठरणार आहे. जसं पूर्वीही सांगितलं, मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक न करता स्टेप बाय स्टेप जर आपण गुंतवणूक केली तर त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं. संततीच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कम्युनिकेशन गॅप उत्पन्न होणार नाही. आपला एक विचार आहे, त्यांचं वेगळंच म्हणणं आहे. असं जर झालं तर पारिवारिक सौख्य हे कमजोर होतं. त्यामुळे समांतर सुवर्ण मध्य साधणं हे पारिवारिक जीवनासाठी केव्हाही लाभाचं ठरणार आहे. नवीन संततीच्या लाभासाठी अनुकूल काळ या महिन्यामध्ये आहे. आपल्याला आरोग्याकडे थोड्या अधिक प्रमाणामध्ये लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर मानसिक स्थिरता ठेवणं हे या काळासाठी या महिन्यामध्ये लाभाचं ठरणार आहे आणि त्यातून उत्पन्न होणारे मानसिक विकार असतील ते सुद्धा दूर करणं हे या महिन्यासाठी लाभाचं ठरणार आहे. नवीन कर्ज जर आपण घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी लाभदायी काळ आहे. परंतु पूर्वापार चालत असलेले कर्ज असतील तर त्यातून मुक्ती होण्याचा काळ या महिन्यामध्ये तरी काही दिसत नाहीये. कर्ज मुक्तीसाठी लक्ष्मीची आराधना, लक्ष्मीची उपासना करणं हे आपल्यासाठी केव्हाही लाभाचं ठरणार आहे. कर्माच्या प्रभावानं जी नकारात्मकता असते ती दूर होईल आणि निर्णय क्षमता निश्चित पद्धतीने वाढेल. व्यापारामध्ये स्थिरता दिसेल. पार्टनरशिपमध्ये निश्चितपणे योग आहे. नवीन पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण करू शकता. पारिवारिक जीवनामध्ये थोडीशी द्विधा अवस्था राहू शकते, त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. काही काही बाबतीमध्ये आपल्या युगोपेक्षा सुद्धा ही नाती महत्वाची असतात, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. महत्वाच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना थोड्या मोठ्यांचा किंवा घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा निर्णय किंवा त्यांचा कुठल्याही पद्धतीचा योग्य सल्ला हा मोलाचा ठरू शकतो.
परदेश संबंधामध्ये किंवा परदेशवारीमध्ये जर प्रयत्न करत असाल तर या महिन्यामध्ये तितकासा अनुकूल काळ नाहीये, परंतु इम्पोर्ट एक्सपोर्ट फील्डमध्ये कार्यरत मंडळींसाठी हा महिन्याचा लाभाचा ठरणार आहे. भाग्यामध्ये अत्यंत उचित ज्ञान प्राप्ती होऊ शकते आणि शैक्षणिक दृष्ट्या उत्तम फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जे पूर्वापार काळातले अनुभव आहेत त्या अनुभवांचा आपण लाभ घ्या आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय करा. भूमीच्या बाबतीमध्ये नवीन गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला नाहीये, किंवा वास्तू असेल किंवा फ्लॅट असेल यासाठी आपण दीर्घ काळापासून प्रयत्न करत आहात, पण त्यासाठी थोड्या काळासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. साधारणतः 14 जानेवारीच्या नंतर आपणासाठी उचित पद्धतीने फळ वास्तू लाभाच्या बाबतीमध्ये दिसून येत आहेत. कार्यामध्ये जी सहकारी मंडळी आहेत किंवा अधिकारी मंडळी आहेत किंवा आपल्या हाताखाली काम करणारी कर्मचारी मंडळी आहेत त्यांची उचित मदत या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकते आणि सहयोगातून टीम वर्कच्या माध्यमातून आपण आपला कार्यफळ किंवा जो कार्य लाभ आहे तो प्राप्त करून घेऊ शकता. वडिलांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर मित्रांनो, या बाबतीमध्ये काही नवीन जबाबदारी वडिलांकडून आपल्याला प्राप्त होऊ शकते, किंवा त्यांची जर इच्छा असेल आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कार्यामध्ये आपण सहयोग करावा तर आपल्या कामाला थोडस बाजूला ठेवून किंवा आपल्या कामाच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या थोड्याशा दूर करून त्यांच्या मनाचाही विचार करून घ्या. त्याचं उचित फळ आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. पुण्याचा उदय करणारा आध्यात्मिक चिंतन करणारा हा महिना लाभणार आहे. याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास सुद्धा हिंदू आणि वैदिक धर्म पद्धतीने प्राप्त होत आहे. त्यावेळी लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीच्या पूजनातून प्राप्त होणारं सौख्य या महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा असेल तर खूप काळापासून प्रलंबित असणारी प्रकरण असतील तर त्याचा योग्य फैसला या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतो. किंवा आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर आपल्याला काही सेटलमेंट करायची असेल त्याकरता सुद्धा आपण अनुकूल असता, त्या अनुषंगाने आपण अनुकूल राहा. प्रतिपक्षाकडून उचित फळ आणि उचित लिंक उचित हिंट आपल्याला या प्राप्तीमध्ये या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतात, त्याचाही आपण फळ प्राप्त करून घेऊ शकता. आणि जी काही झंझट आहे किंवा जी काही मानसिक अस्थैर्य या कोर्ट मॅटरमधून प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा आपलं दूर होऊ शकतं. कार्यमग्न राहून जर आपण योग्य पद्धतीने मार्गावरती राहिलात तर जे डिस्ट्रॅक्शन आहेत ते दूर होतील आणि त्याचा उचित लाभ आणि उचित फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. या महिन्यामध्ये आपण दान काय करावं तर श्वेत वस्त्र आहे किंवा दूध आहे, दूधजन्य पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे त्याचं आपण दान करावं. उपासना कुठली करावी तर शिवपंचाक्षर स्तोत्र आहे त्याचा जप आपण करू शकता, किंवा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा शिवमंत्राचा जप आपण करावा, त्यातून मानसिक सौख्य आणि लाभ आपल्याला प्राप्त होईल. जर आपल्याला 2021 वार्षिक फळाचं PDF स्वरूपामध्ये वैयक्तिकरित्या जर पाहिजे असेल तर आपली जन्मतारीख आणि वेळ आपण पाठवू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण निश्चितपणे संपर्क करू शकता. आपल्याला जर नवीन जन्मकुंडली बनवून घ्यायची असेल तर हस्तलिखित जन्मकुंडली, कम्प्युटराइज जन्मकुंडली ही 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ आणि कन्नड. या पद्धतीने आपल्याला ती प्राप्त होऊ शकते, आपण निश्चितपणे त्याचा लाभ घेऊ शकता. हे होतं आपलं या महिन्याचं राशीफळ. कर्क राशींच्या मंडळींना हा महिना अत्यंत लाभाचा आणि सुखाचा जावो ही आई भगवतीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी महाजन गुरुजींना आपण आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.